मी सुरेश ठमके, दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक मोठी बातमी, लस खरेदीसाठी मागवलेल्या जागतिक निविदेला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. मुंबई महापालिकेकडून 25 मे पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. मंगळवारी अखेरच्या दिवसापर्यंत एकाही कंपनीनं प्रतिसाद न दिल्यानं लस खरेदी लांबणीवर पडली आहे. मुंबई महानगरपालिकेनं लस खरेदीसाठी मागवलेल्या निविदेत एकाही कंपनीनं प्रतिसाद दिलेला नाही. मुंबई महापालिकेनं 1 कोटी लशींच्या खरेदीसाठी मागवलेल्या जागतिक निविदेला मंगळवारी अखेरच्या दिवसापर्यंत एकाही कंपनीनं प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळं पालिकेनं आणखी 7 दिवस म्हणजेच 25 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं लस खरेदी लांबणीवर पडणार हे स्पष्ट दिसतंय. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेनं लसीकरण वेगवान करण्याचं ठरवलं असून 1 कोटी लस मात्रा खरेदी करण्यासाठी 12 मे रोजी जागतिक निविदा अर्ज मागवले होते. निविदा प्रक्रियेत भाग घेणाऱ्या कंपन्यांच्या शंका आणि सूचना 16 मे पर्यंत तसेच त्यांचे निरसन 17 मे रोजी करून 18 मे पर्यंत निविदा भरण्याची मुदत होती. शेवटच्या तारखेपर्यंत एकाही कंपनीनं प्रतिसाद न दिल्यानं आणखी 1 आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. अशाच प्रकारच्या जागतिक निविदा मागण्याची घोषणा ठाणे महापालिकेसह इतरही काही महापालिकांनी याआधी केली आहे. मात्र मुंबई महापालिकेचा अनुभव पाहता त्यास किती प्रतिसाद मिळेल याबाबत आता शंका व्यक्त केली जाते आहे.